नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेटे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सर आणि डॉक्टर संजय यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सचिन सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन सरांनी MBA इन DMS केलं असून गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ ते दादर आणि ठाणे इथे नियमित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहेत. तर ठाणे इथे त्यांचं संमोहन उपचार केंद्र असून अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचारही करत आहेत. इतकंच नाही तर सचिन सरांनी तब्बल 1200 पेक्षा अधिक स्टेज शो देखील केलेत. सचिन सरांना कोकण रत्न भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून त्यांना संमोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलंय. तर डॉक्टर संजय शेट्टे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांनी या क्षेत्रात PhD केलंय. तसंच ते स्वतः नॅचरोपॅथीचे डॉक्टर असल्यामुळे विना औषधी नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. तब्बल 20 वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून ते अनेक वर्ष समाजसेवाही करतात. विशेष म्हणजे डॉक्टर संजय यांना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. सचिन सर आणि डॉक्टर संजय सर यांच्या प्रदीर्घ अनुभवाबद्दल आपण अधिकच त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-0010 संपर्क साधून त्यांना विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर संजय आणि सचिन सर. आजचा आपला विषय पुन्हा एकदा संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार आहेत. आणि पण मानसिक आजार कोणते आहेत ह्याबद्दल अधिक माहिती द्या आणि कोणते कोणते आजार म्हणजे जडू शकतात, काय कारणं आहेत त्याची. मानसिक आजार आहेत, असंख्य आजार आहेत. आणि माझ्या मते कारणं जर विचारली तर कारणं प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. आता काही मुलांच्या बाबतीत बघायला गेलं तर काही लोकांना बघा की अभ्यासाविषयी जरी जास्त स्ट्रेस आला तरी अगदी त्याचं म्हणजे कुठेतरी एकाग्रता भंग पावणे इकडनं सुरुवात होते. तर जे व्यावसायिक आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा नोकरी करणारी माणसं आहेत त्यांचं मानसिक त्यांची म्हणजे अपयश आलं, एखादी नोकरीमध्ये अचानक एखादी उच्च पदावरची नोकरी गेली तरीही अगदी मानसिक ताण ते वाढतो. म्हणजे मनावरचं जेव्हा ताण वाढतो तेव्हा काय होतं की विचारांची चळवळ जास्त सुरू होते. भूतकाळ भविष्यकाळात हे मन जास्त भरकटायला लागल्यानंतर वर्तमान काळाचा जेव्हा संपर्क तुमचा तुटतो तेव्हा हे सगळे पूर्णपणे मानसिक संतुलन माणसाचं बिघडायला लागतं. आणि त्यानंतर विविध गोष्टी म्हणजे पुढे स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन सारख्या, त्यामधून मग OCD सारखे. आणि मी पुन्हा पुन्हा बऱ्याच आपण एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की आज स्किझोफेनिया हा जास्तीत जास्त आजार आम्हाला जास्तीत जास्त हो एवढ्या रुग्णांमध्ये जास्त OCD. आणि यामध्ये प्रामुख्याने उच्च क्वालिफाईड म्हणजे सुशिक्षित माणसंच आढळले. म्हणजे ज्यांचं हे बघा, एखादं यशस्वी माणूस कोण होतो बघा, जो विचार चांगल्या प्रकारे फास्ट करतो आणि तो विचारांना कृतीमध्ये बदलतो. अगदी तसंच की स्किझोफेनिया सुद्धा हे आजार कोणाला होतात, हुशार लोकांना ज्यांची विचार करण्याची गती फास्ट आहे. आणि ते काय करतात की त्याप्रमाणे डोळ्यासमोर कल्पना शक्ती एवढी करतात की चित्र उभी करतात, त्यामुळे त्याचं रूपांतर अशा मोठ्या आजारामध्ये होतं. आणि म्हणजे एक बघा सांगायचा मुद्दा की एक चांगला विचार प्रगतीच्या दिशेने आपल्याला घेऊन जातो तर एक चुकीचा विचार अधोगतीकडे घेऊन जातो. म्हणजे आणि आम्ही समोर उपचारमध्ये हेच केलं जातं की त्यांच्यामध्ये सकारात्मक सूचनांचा मारा करून पूर्वपदावर गाडी आणण्याचे त्यांचा आपण प्रयत्न करतो. यामध्ये लक्षणं जर तुम्ही विचारली तर लक्षणं बघायला तर पहिली गोष्ट मानसिक आजार जडलाय हे कुठलाही माणूस स्वतः कबूल करायला तयार नसतो. कारण आपल्याकडे एक अशी प्रथा आहे पहिल्यापासून, मानसिक आजार म्हणजे रुग्ण म्हणजे तो मॅथ बरोबर शेजारी काय म्हणतील हे. आणि घरचे सुद्धा लोक की कोणाचं सल्ला न विचारता, कारण शेजाऱ्यांना कळलं की माझी तरुण मुलगी आहे, उद्या लग्न कसं होईल, मग माझा मुलगा आहे, मग सोसायटीला कळल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन कसा असतो. कारण आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे की आपण स्वतःपेक्षा लोकांच्या म्हणण्यावर जास्त विश्वास ठेवतो. ही पद्धत कुठेतरी बदलणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा कारण कसं झालेलं असतं, या पेशंटच्या बाबतीत आधीच वेळा काही लक्षणं दिसल्यानंतर आपण फॅमिली आपल्या डॉक्टर्सना विचारतात, फॅमिली डॉक्टर्स सांगतात की तुम्हाला काही शारीरिक आजार नाहीच आहे, कुठेतरी याचं मूळ मानसिकतेशी आहे. मग अशा पेशंटला राग येतो
या डॉक्टरकडे आपण गेलोय आणि हा सांगतोय म्हणजे याला वाटतं की मी मनोरुग्ण आहे, मग ते लोक त्या डॉक्टरकडे जाणं सुद्धा बंद करतात. त्यांना असं वाटतं की हा याला सांगायचं काय, राग येतो. असे म्हणजे काही डॉक्टर्स सांगतात आम्हाला किंवा पेशंट स्वतःही बोलतात की आम्हाला सल्ला दिलेला आहे पण कळलं नाही पहिल्या असं. आणि त्यानंतरची लक्षणं अशी सुरू होतात की सगळ्यात पहिलं सांगितलं निद्रानाश आणि त्यानंतर एकलकोंडेपणा, स्वभाव सतत कुठेतरी अगदी हरवून जाणं, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीबद्दल जास्त विचार करणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये चाल ढकलपणा करणं, म्हणजे आता नको उद्या उद्या नको, आळशीपणा वाढणं, रात्री झोपायला उशीर, त्यानंतर सकाळी उठायला उशीर, त्यामुळे कुठेतरी फ्रेशपणा न वाटणं. आणि तब्येतीमध्ये सुद्धा म्हणजे हे बघा, शेवटी कुठेतरी तुम्ही गाडीच्या टायरमध्ये हवा जास्त भरली आणि लक्ष नाही दिला तर ती ब्लास्ट होणार. अगदी तसंच आहे, शेवटी मानसिक ताण मनावरचा वाढल्यानंतर कुठेतरी शारीरिक लक्षणं चालू होतात, म्हणजे उच्च रक्तदाब म्हणा, साखरेचं प्रमाण म्हणा किंवा हृदयविकार म्हणा, हे सुद्धा सगळे मनोशारीरिक आजार आहेत. पण आज समूह उपचारामध्ये यामध्ये जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात त्यांच्याकडे शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या समूह उपचारांना आम्हाला खूप अगदी त्यांना उपचारामधून त्यांना लाभ झाले, सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे. डॉक्टर संजय यांना मला प्रश्न विचारायचा आहे, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. सोलापूर वरून प्रताप बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. हा बोला. हा मॅडम, माझी मिसेस, हा माझी मिसेस 10 दिवस झोपलेली नाही. 10 दिवस झोपलेली नाही, त्याला झोप आलेली नाही. बरं, कधीपासून स्थिती बिघडलेली आहे. हा, तरी समोरद्वारे बरे होईल का? बर, पण काय कारण काय होतं की मानसिक स्थिती बिघडण्याचं काही कारण होतं का? हा मॅडम, ते म्हणजे एक 4-6 महिन्यापूर्वी ना, 4-6 महिन्यापूर्वी त्यांचे भाऊ वाढले होते. बरं. हा, ते परवा आपल्या दिवाळीसाठी त्यांनी तिकडे गेले होते. त्या ट्युशन मध्ये ते आपण पाहूया. इथे सोलापूरवरून फोन होता आणि त्यांनी सांगितलं जसं तुम्ही विचारलं की त्यांना लगेच की कारण काय होतं, कारण 10 दिवस झोप लागल्यानंतर काही दिवसापूर्वी त्यांचे भाऊ. मी मग सांगितलं जसं तुम्ही मानसिक आजार जडण्यामागची कारणं विचारली, कारण वेगवेगळी आहेत. एका नोकरदार व्यक्तीला उच्च पदावरची अचानक नोकरी गेली तरी, आणि आजकाल कसं कॉम्पिटिशन एवढं आहे की नोकरीमध्ये सातत्य टिकून ठेवणं फार कठीण झालंय, तेव्हा सुद्धा असं होतं की बऱ्याच वेळा मोठ्या पदावर असताना भरपूर स्ट्रेस येतो, भरपूर प्रसंग सामोरं जावं लागतं, हे एक कारण झालं. आणि आताच्या केसमध्ये आपण असं बघतो की एखाद्या प्रिय व्यक्तीचं आकस्मिक निधन झालं तरीही, म्हणजे एखादी प्रिय व्यक्ती अचानक, आणि त्याच्या दिवाळीला त्यांच्या घरी गेलात, एक भाऊबीज असते आणि अर्थात त्यामुळे सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्यांचं ते भूतकाळातल्या गोष्टी साहजिकच आहे. यामध्ये एक मनाने जोडलेलं मनाचं नातं आहे, अगदी त्या मनात त्या काही गोष्टी आहेत अगदी, त्यामुळे त्या सांगून न समजणाऱ्या आहेत, कळलं. त्यामुळे हे नेहमीचे प्रश्न असतात आमच्यासाठी. तेव्हा पहिली गोष्ट, 10 दिवस त्यांना झोप लागत नाही, झोप लागणार कशी? झोप लागण्यासाठी मनाची स्थिरता लागते, पण त्या मनाच्या स्थिरता हे झाली, भंग पावली, कारण त्याच मनामध्ये त्या भावाच्या आठवणी आहेत. त्या आठवणी, ह्या आठवणी कशा असतात सांगा, भूतकाळातल्या सांगतो. एक मुंग्या बघा, मुंग्या मला सांगावं असं वाटतं की मुंग्यांचं वारूळ असतं, बाहेरून सांगू शकत नाही की त्या मुंग्या आतमध्ये किती आहेत, पण एक मुंगी बाहेर पडल्यानंतर सलग बघा एक पूर्ण अगदी लाखो चालू होतात. तसंच ज्या जुन्या आठवणींचं असं असतं की एक आठवण उफाळून आली की अगदी असंख्य त्या विचारांचं वादळ, आणि मग माणूस त्यामध्ये हरवून जातो आणि मग झोप लागत नाही. मला आता यामध्ये पहिली गोष्ट त्यांना सांगावं असं वाटतंय की सोलापूरचे असंख्य लाखो माझ्याकडे येऊन गेलेले आहेत माणसं, तेव्हा तुम्ही एकदा क्लिनिकमध्ये या, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात, त्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन एकदा क्लिनिकमध्ये या. इथे रुग्ण तपासणी माझ्याकडे पूर्ण मोफत आहे, स्वतः डॉक्टरही असतात, आणि तिथे त्यानंतर त्याचं पेशंटचं निधन केलं जातं, त्यानंतर त्याला किती सिटिंग, पण 100% त्यातनं बाहेर येणार आहे. नक्कीच. मात्र डॉक्टर संजय, आता ह्यांच्या ह्या केसमध्ये कुठेतरी सायकोलॉजिकली तुम्ही जर अभ्यास केला तर काय तुम्हाला दिसून येईल? एकंदरीत त्यांना हे सांगायचं म्हटलं ना की एक आपल्याला असं अनुभव येईल की ह्यांच्या पाठीमागे कुठेतरी बऱ्याच दिवसापासून हा आजार असो, असं नाही की आता गेल्या 10 दिवसातच झालेला आहे. कुठेतरी त्यांचं मन कमजोर आहे हे त्याच्यातून दिसून येतं, आणि मनाची ही कमजोरता जी असते ही बऱ्याच वेळानंतर अशी अशा पद्धतीने बाहेर पडते की मग ते आजार जाणवतात, आणि मग त्यावेळेस आपण त्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणतो. परंतु मुळात जर बघायला गेलं तर ह्यांचे
बरेच असे काही इन्सिडेंट असतील की त्यावेळेस त्यांना ते झोप लागली नाही, पण एक दिवस दोन दिवस त्यांनी मग ते अंगावर काढलेले असतात. बऱ्याच वेळा काही छोटे मोठे औषधं घेऊन किंवा काही झोपेच्या गोळ्या वगैरे घेऊन ते झोपतात वगैरे. पण जेव्हा तो जास्त प्रमाणात होतो, म्हणजे त्यांचं वय जेव्हा वाढतं किंवा ते खूप पुढे जातात, त्यानंतर त्यांना ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास घडला तरी अशा पद्धतीचा आजार उद्भवू शकतो. नक्कीच आपल्याला अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. दत्तात्रय बोलतात कराडवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार, बोला. नमस्कार, मला 3 वर्ष झालं सायकलचे गोळ्या चालू होते, आता 1 वर्ष झालं बंद केलेत मी. तर मला साईड इफेक्ट झालेत, आता झोपच लागत नाही मला रात्रीची, 2-4 दिवस आधी. आणि एकदम माझं शरीर स्थूल झालेलं. पण मग तुम्ही का मानसिक गोळ्या त्या गोळ्या का घेत होतात, म्हणजे त्याचं काय कारण होतं का? म्हणजे मी नाईट ड्युटी असायची मुंबईला, जॉबला होतो त्यावेळेला, आत्मी शेती करतो, सिक्युरिटी मध्ये मी ड्युटीला होतो नाईट ड्युटीला. तर मी रात्रभर असं जागरण मग मला सवय झाल्यासारखं झाले. आणि आता म्हणजे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून मुंबईमध्ये. इथे चर्चा करतो, मला असं माझं शरीर स्थूल झालंय आणि आता स्वप्न कसली पण पडते रात, म्हणजे एकदम अचानक जागे. नक्कीच सचिन सर उत्तर देतीलच. आता माझ्या कार्यशाळा ठाण्यामध्ये चालू आहे आणि आत्ताच सुरू आहे कार्यशाळा. आणि आत्ताच कालच एक विद्यार्थी उभारण बोलले होते की सर मला 3 वर्षापासून झोप येत नव्हती. कालच उभे राहून ते बोलले आणि मला त्याने असं सांगितलं की सर परवा त्या स्टुडंट स्ट्रीप संपली होती आणि जाताना मेडिकलमध्ये झाला, योगा ती विसरलेच घ्यायला आणि घरी गेले आणि मी घरी एक सीडी दिली त्यांना, सीडीच असते आमच्या सूचनांची, ती त्यांना सांगितली प्ले करा. आणि ती ते लावताच ते बोलले 3 वर्षानंतर पहिल्यांदा कधी सकाळ झाली कळलीच नाहीये. खाला खूप खुश होते ते मला सांगत होते. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी थोडक्यात काय सांगायचं अगदी की काहीतरी समस्या होती. मुळात तिने सांगितलं नाईट शिफ्ट मी गेले कित्येक वर्ष करतोय. पहिली गोष्ट आधी पुन्हा एकदा सांगतो साहेब की रात्रपाळी सातत्याने करणं ही फार मोठी चूक आहे. यामध्ये आपण निसर्गाच्या विरोधात, अगदी बरोबर, कारण रात्री तुम्ही 8 तासच झोप घ्या आणि दिवसभर 16 तास घ्या ना. कारण ती तुम्हाला पूर्ण झालेली कधीच जाणवणार नाही, शरीर जडजडपणा असं. आणि दुसरी गोष्ट, जरी झोप पूर्ण झाली तरी आपली मानसिकता अशी असते अरे नाही रे, रात्रीची झोप ती रात्रीची झोप, सकाळी झोपून काय आम्हाला ते पूर्ण समाधान मिळत नाही आणि तेवढी शांतताही आजूबाजूला मिळत नसते. ओके, आता यामध्ये त्यांना काही मानसिक आजार सुरू झाला, त्यानंतर सायकॅट्रिस्टकडे गेले, त्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत, आता गोळ्यांचा साईड इफेक्ट चालू झालेला आहे, 3 वर्ष झाली, स्थूलपणा वाढला. यामध्ये कुठल्याही जगातल्या सायकॅट्रिस्ट हे चांगलेच असतात, माझं मत पहिल्यापासून आहे, कुठलेही डॉक्टर हे चांगले, त्यांनी प्रयत्न चांगलेच केलेला आहे. पण या महेशाने काय केलं असेल तर त्या डॉक्टर्सकडे पुन्हा जाऊन चर्चा कधी केलेली नसेल, त्यामुळे काय केलं, एकदा काही बावती लिहून दिलेली आहे चिठ्ठी, त्याच पुन्हा मेडिकलला दाखवून, कारण त्या गोळ्याने मला झोप येते, मग पुन्हा कशाला डॉक्टर तेच गोळ्या देणार आहेत परत, तर पुन्हा कशाला लाईन मध्ये किंवा वेळ खर्च करू, त्यापेक्षा अगदी पुन्हा त्या सायकोलॉजी आहे. अगदी बऱ्याच लोकांकडे चूक, कारण जगातला कुठलाही डॉक्टर सहसा वारंवार त्या गोळ्या चालू ठेवणार नाहीये. पण इथे एक माझ्याकडे त्यानंतर हे बघा, शेवटचा पर्याय म्हणून शोधानंतर हे सायकॉलॉजिस्ट काय करतात की माझा सल्ला देतात लोकांना. आणि मला अभिमान वाटतो की अशा डॉक्टर्स हे लोक स्वतःहून माझ्याकडे पाठवतात की राणे ही केस आता तुम्ही हँडल करा की सगळं. कारण बऱ्याच वेळा काय आलं की एखादा माइंडसेट असतो पेशंटचा की मी बरा होणारच नाही, तेव्हा त्याचा मानसिकता बदलणं फार महत्वाची असते. पण नक्कीच एकदा क्लिनिकमध्ये येऊन जा तुम्ही आणि त्यानंतर बऱ्याच पेशंटला काउन्सिलिंग करूनही बरे झालेले आहेत आणि त्यानंतर 1-3 सिटिंगमध्ये पेशंट पूर्ववत तुम्ही झोपू लागता. पण जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत चेक करत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोळ्या बंद करणं चुकीचं सुद्धा आहे, कारण अचानक एखादी औषधं बंद करायची नसते. नक्कीच सचिन सर आणि डॉक्टर संजय, मला तुमच्याकडनं बऱ्याच अजून काही जाणून घ्यायचंय. डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की कारण आजकाल आहे ना, मुला कुठेतरी एकलकोंडेपणा वाढला आहे किंवा कुठेतरी खोटं बोलण्याची एक प्रक्रिया वाढत चाललेली दिसतीये, तर ह्याचं कारण काय असेल, की तुम्ही एक सायकोलॉजिस्ट आहात तर ह्याच्या मागचं काय कारण असू शकतं? इथे अतिशय सुंदर मी तुम्हाला एक सांगेन की हे जे मुलं असतात, म्हणजे साधारणतः वयोगट 13 वर्षापासून पुढे 21 वर्षापर्यंत, आणि त्या वयोगटामध्ये थोडासा एक न्यूनगंड तयार झालेला असतो, म्हणजे मानसिक आजार, शारीरिक हे बदल होत असतात त्यांच्यामध्ये. आणि त्यांना असं वाटत असतं की बाबा आपण आपल्याला सगळं काही माहिती आहे, आणि खूप वेळा ते नवीन नवीन काही गोष्टी करण्याचे प्रयोग करण्याचे प्रयत्न करत असतात. आणि आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्षापर्यंत आपण मुलांना सगळं काही दिलेलं असतं, आणि 12च्या नंतर मात्र आपण त्यांना बरेचसे रिस्ट्रिक्शन लावतो, आणि त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आई वडील एवढ्या दिवशी सगळं करत होते, देत होते आपल्याला, आणि अचानक ते आपल्याला नाही का म्हणतात, मग आम्हाला सगळं आता कळतंय आणि आता नाही म्हणतात, तर मग त्याच्यामुळे त्यांची भांडवतात. तिथे
ती भांडणं झाल्यानंतर काही दिवसानंतर थोडे समजा साधारण 13-14 वर्षामध्येच ती मुलं आई वडिलांपासून थोडेसे दूर जायला दूर होतात आणि मग त्यांचे मित्र जे असतात ते त्यांच्या समवयस्कर असतात, त्यांच्या वया इतकेच आहेत आणि ते त्यांना काहीतरी नवीन गोष्टी सांगतात, त्यांना अर्थात त्यांची अक्कल तेवढीच असते जेवढी या मुलांची आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गैरसमज निर्माण होतात आणि आई वडिलांपासून ही मुलं लांब जातात. त्याचा दुष्परिणाम असा होतो की ही मुलं जास्तीत जास्त एक तर मोबाईलवरती इंटरनेटवरती आणि आता ते व्हॉट्सअप जे आलेलं आहे याच्यावरती कंटिन्यू चालू असतात आणि त्याच्यामुळे ते बाहेर अजिबातच बघत नाहीत. आम्ही थोडक्यात असं म्हणून सांगेन की आताच्या मुलांना फेस टू फेस बोलणं हे माहितच नाहीये, त्यांना फेसबुकवर अतिशय चांगलं वाटतं, कम्फर्ट वाटतं, म्हणजे बाजूला बसलेल्या आई बाबा आहेत त्यांच्याशी बोलले त्यांना आवडत नाही पण दूर बसलेला जो मित्र आहे मैत्रिणी आहे त्यांच्याकडून मात्र तासन तास ते गप्पा मारत बसतात आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात की रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत. रात्री उशिरा झोपल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना त्यांची झोप पूर्ण होत नाही, सकाळी लवकर उठायचं असतं कॉलेजला जाण्यासाठी किंवा स्कूलला शाळा जाण्यासाठी आणि ती पूर्ण होत नाही, त्यामुळे शाळेचे खडे होतात किंवा उशिरा जातात शाळेमध्ये लेक्चर बंक करणं वगैरे ह्या प्रकार त्याच्यामुळे जास्त होतं. यांना एक जर विशिष्ट पद्धतीने मग आपण त्यांना समजा हँडल केलं म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला की त्यांना आपण कशा पद्धतीने काय बरं करू शकतो, एक त्यांना विशेष म्हणजे त्यांना सांगायचं असं आहे की बाबा 12 वर्षापर्यंत आपण त्यांचे पालक म्हणून जगलो आहे, 13 वर्षापासून जवळजवळ 40 वर्षापर्यंत जर आपण त्यांचे मित्र म्हणून राहिलो तर ह्या पालक आणि विद्यार्थी याच्यामध्ये आपल्याला असा फार मोठा दुरावा दिसणार नाही पण नॉर्मली आपण उलट करतो. 12 वर्षापर्यंत आपण त्याचे अतिशय मित्र म्हणून वागत असतो, त्यांच्याबरोबर खूप चांगल्या प्रेमाने बोलत असतो, खूप गोड बोलत असतो, त्यांना सगळं मागेल त्या गोष्टी देत असतो पण जसं शाळेत गेले किंवा कॉलेजमध्ये गेल्यापासून त्यांना मात्र आपण सगळे रिस्ट्रिक्शन आणायला लागतो, हे करू नको, ते करू नको, असं जाऊ नको, इथे जाऊ नको, हे कपडे घालू नको, खूप काही त्याला बंधन आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस त्यांना असं गैरसंबंध निर्माण होतात. आणि 12 वर्षानंतर जवळजवळ 40 वर्षापर्यंत जर एखादा पालक त्यांच्याकडून मित्राप्रमाणे राहिला ना तर त्यांना बाहेरच्या मित्रांची आणि मैत्रिणींची गरजच लागणार, पण नेमकं आपण उलट करतो. आणि त्याच्या पलीकडे सांगेन की 40 वर्षानंतर म्हणजे बरेच आपले असे पालक सुद्धा आहेत की अगदी तो मुलगा 40 वर्षापर्यंत झाला, 35 वर्ष झाला, 40 वर्ष झाला तरी त्याला लग्न झाल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या याच्यामध्ये पूर्ण इंटरफेअर करत असतात आणि त्याच्यामध्ये खूप वाद होतात. हे जर समजा तुम्ही 40 वर्षापर्यंत पूर्णपणे त्यांना मित्र म्हणून वागा, ते सांगतील त्याप्रमाणे त्याचे ऍडजस्टमेंट करून घ्या आणि 40 वर्षानंतर मात्र त्या पालकांनी त्याची मुलं म्हणून वागायला पाहिजे. बरोबर, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जर शेवटी आधार असतो मुलांचा म्हणजे आणि ही मुलं त्यावेळेस त्यांचा सगळे केअर करायला तयार असतात जर ते इंटरफेअर करायला नसतील तर, पण इंटरफेअर करत असतील तर मात्र प्रत्येक मुलं हे त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. मुलांपेक्षा असं म्हणून की फॅमिली बऱ्याच वेळा डिस्टर्ब होते आणि लहान मुलांना सुद्धा जे आजी आजोबा हवे असतात ते त्यांना मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे मग त्यांचा बराचसा बाकीचा फायर मित्रांमध्ये जाणं, मैत्रिणींमध्ये जाणं किंवा सतत इंटरनेटवर राहणं हा मोठा प्रॉब्लेम त्यांना जडतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल काही वर्षानंतर त्यांना असा आजार जडलेला असो ज्या आजारातून आपण त्यांना बाहेर काढू शकत नाही, साधारण त्याला आपण सायकिक नाही म्हणता येणार पण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स हे भरपूर असतात आणि त्याच्यामुळे त्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही, शाळा कॉलेज सोडून द्यायचं आहे, सेकंड इयरपर्यंत जातात, सेकंड इयरपर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स असतो, सेकंड इयरला ड्रॉप लागतो, मग ते त्या मुलांना असं वाटतं की इथून पुढे माझं काय आयुष्यच नाही आहे आणि यापुढे मला आता अभ्यास पण करायचा नाही आहे, मला कॉलेजला जायचं नाही आहे किंवा काहीच करायचं नाही. बऱ्याचदा ह्या अभ्यासाच्या बर्डनमुळे ना ह्या मुलांना अनेक आजारही जडू शकतात, त्याचबरोबर आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एकदम हे झालेलं असतं की आता काय करू आणि काय नको करू. सावता काळे बोलतात जालन्यावरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार मॅडम, मी जेव्हा अभ्यासाला बसतो ना त्यावेळेला मी जेव्हा अभ्यास करतो तर माझं मन आहे ना असं लागत नाही, मी म्हणजे ज्यावेळेस मी पुस्तकात लक्ष देतो त्यावेळेला माझं लक्ष इतरत्र जास्त भटकत राहत, तर त्यावरती मला विचारायचं होतं सरांना. बरं, तुमचं वय किती आहे? माझं 18 आहे. 18 आहे मॅडम. मी बीबीए करतो औरंगाबाद मध्ये. बीबीए? डॉक्टर संजय तुम्हीच उत्तर दिलं तर बरं होईल. या याच्यामध्ये तुम्हाला मी असं सांगेन की यांचा अभ्यासात लक्ष लागत नाहीये हे सर्रास कॉमन प्रश्न आहेत ऑलमोस्ट सगळ्याच मुलांना. पण 18 आहे. यस. आणि ह्या वयामध्ये कसं असतं बऱ्याच वेळा माइंड डायव्हर्ट झालेलं असतं, इकडे तिकडे लक्ष किंवा मित्रमैत्रिणी वाढलेल्या असतात, त्यांचा पर्यावरण वाढत गेलेला असतो आणि घरामध्ये लक्ष तर अजिबातच नाही पण बाहेर जास्त लक्ष असतं आणि कुठेतरी आपण कामामध्ये गुंतलेलो आहोत. एका वेळेस मेंदू हे एकच काम करत असतो, आयदर तो अभ्यास करेल किंवा तो मित्रांबद्दल विचार करेल किंवा तो इंटरनेटवरती असेल, त्यांच्यामुळे सतत त्यांच्या बाजूला मोबाईल असतो, बऱ्याच वेळा त्या मोबाईलकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते कोणाचा SMS आलाय का, कोणाचं काही केलंय का, कोणी ऑनलाईन आलंय का वगैरे, सतत तिकडे डायव्हर्ट असतो. दुसरा एक भाग म्हणजे
मित्रांना भेटण्याला जाण्याची खूप घाई असते, इच्छा असते, तीव्र इच्छा असते, तिकडे त्यांना जायचं असतं आणि ते खूप अशा पद्धतीने हे करत असतात की त्यांना अभ्यास कमी वेळात कम्प्लीट करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळ मित्रांवर राहायचा आहे. तर कमी वेळात अभ्यास असं फास्ट होऊ शकत नाही, कारण त्याला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा दिलाच पाहिजे. पण डायव्हर्शन होण्याचं काम जर असेल, म्हणजे जर लक्ष लागत नसेल तर मन कुठेतरी डायव्हर्ट झालेलं आहे, कुठेतरी भरकटतंय, हे त्याला त्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि ते डायव्हर्शन थोडंसं जर कमी केलं, कारण हे जी वर्ष असतात साधारणतः त्याचे लास्ट 3 वर्ष जी असतात, शेवटची 3 वर्ष जी असतात, त्या 3 वर्षामध्ये जर समजा त्यांनी करिअरसाठी लक्ष दिलं तर त्याचं पूर्ण आयुष्य हे त्याला पूर्ण मित्रांबरोबर फिरता येईल, सगळं कुठे हवं तिथे जाता येईल. सचिन सर, ह्याच्यावरती आपण संमोहनाने देखील उपचार करू शकतो, त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगाल. अगदी पहिली गोष्ट यामध्ये आपण काय करतो, ज्या माझ्या अशी माणसं येतात, ते पहिली गोष्ट आपण बऱ्याच केसेसमध्ये आढळलं की कुठेतरी इंटरेस्ट कमी झालेला असतो. मन तुमचं तेव्हाच एकाग्र होतं जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय असेल, इंटरेस्ट असेल. आणि बस इंटरेस्ट म्हणजे मन आवड असेल त्या गोष्टी सहज मन एकाग्र होतं. आवड नसेल कितीही प्रयत्न करा काही होत नाही. आणि समूहशास्त्राचा विद्यार्थ्यांना हा मोठा फायदा झाला आहे की एखाद्या विषयाबद्दल आवड सहज निर्माण करता येते. मग झोपतानाच्या काही आम्ही सूचना देतो त्यांना, त्यानंतर त्यांचं मनाची एकाग्रता झाली, कारण वर्तमान काळाचा आणि अंतर्मनाचा फार घनिष्ठ संबंध आहे. तेव्हा स्क्रीनवर नंबर दिसायत, एकदा जर येऊन त्यांनी जर काउन्सिलिंग कम गेले तर नक्कीच त्यांच्या एकाग्रतेमध्ये भर पडलेली असेल. नक्कीच. आणि तसंच येत्या 4 डिसेंबर पासून तुमची दादरला कार्यशाळा सुरू होते, तिथेही येऊ शकतात ते. अगदी अगदी बरोबर. म्हणजे आता कार्यशाळा आता जसं ठाण्यात सध्या चालू आहे, सध्या सगळ्या सीट फुल आहे सध्या. आणि त्यामध्ये संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनंही माणसं आलेली आहेत आणि सगळीकडून ही माणसं येतात. तेव्हा प्रत्येक आता जसं आता आपण फोन घेतलेत, प्रश्न घेतले, त्यांचं एकाग्रतेबद्दल होतं प्रॉब्लेम, एकाग्रतेबद्दल जे काही समस्या असतात ती माणसं येतात. जसं काही ज्यांना काही लोकांना फोबिया आहे, एखाद्याला OCD आहे, जे काही मानसिक सोसमोन आपण स्क्रीनवर पाहतोय की पहिल्यांदा 3 दिवसात सोसमोन शिकवलं असतं आणि पुढच्या 5 दिवसात संपूर्ण समोहन शास्त्र. यामध्ये हेही शिकवलं असतं की स्वतः स्वतःला संमोहित कसं करायचं आणि 8 दिवसाच्या पुढच्या 5 दिवसामध्ये की दुसऱ्याला सुद्धा संमोहित करायचं. संमोहित म्हणजे घरच्या व्यक्तींवर संमोहनाचा प्रकार करून त्यांच्यावर म्हणजे माझ्याकडे येण्याऐवजी घरच्या घरी तुम्ही त्यांच्यावर उपचार करू शकता. शास्त्रोक्त पद्धतीने हे तंतोतंत हे शिकवलं जातं. 8 दिवसांची कार्यशाळा असते पूर्णपणे आणि संपूर्ण आपण स्क्रीनवर पाहताय की प्रत्येक व्यक्तीला त्या समूहन अवस्थेत नेऊन त्यांच्यामधले सगळे विकार नाहीशे केले जातात आणि जगण्यासाठी ज्या काही एकाग्रता, इच्छाशक्ती, स्मरणशक्ती, आत्मविश्वास हवाय, ह्या 4ही गोष्टींचा पैलूंचा विकास करून दिला जातो. आणि पुन्हा म्हणजे लिटरली येण्यापूर्वी आत्महत्येचे विचार करणारे माणसं 8व्या दिवशी एक नवीन जिद्द घेऊन आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य उत्पन्न झालेले असतात. यामध्ये पेशंट असेच नाही तर एक उद्योजकही, ज्यांचे मोठे मोठे हॉटेल्स आहेत 3 स्टार 5 स्टार, अशीही माणसं या कार्यशाळेत भाग घेतात मनोबल वाढवण्यासाठी. आणि हे सुरू होण्यापूर्वी सध्या सीट सगळ्या फुल आहेत, कार्यशाळा फुल आहेत. आता नवीन चालू होणार 4 डिसेंबरपासून दादर येथे. दादरला पर्ल सेंटर आहे, दादर वेस्टना, तिथे सद्गुरू हॉल, दादर स्टेशनपासून चालत 3 ते 4 मिनिटावर आहे पर्ल सेंटर सद्गुरू हॉल. आणि या ठिकाणी 4 आणि 5 तारीखला एक मोफत संध्याकाळी 6:30 वाजता एक सेमिनार ठेवलेला आहे. म्हणजे सुरू होण्यापूर्वी आदल्या दिवशी मी काय 2 दिवस काय करतो तर मोफत माहिती सांगतो. ज्यांना या कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर ऍड्रेस घेऊन तिथे येऊ शकतात. 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर बुधवार आणि गुरुवार येतोय. संध्याकाळी 6:30 वाजता दोनातल्या एका दिवशी उपस्थित राहून 3 तास स्वतः मी मार्गदर्शन करणार आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरं प्रत्येकाला मिळतात. आणि दोन्ही दिवस पूर्णपणे विनामूल्य आहे. फक्त त्या दिवशी उपचार न करता पहिल्यांदा आम्ही माहिती सांगतो आणि नंतर मग 8 दिवसांची कार्यशाळा. स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत. 4 डिसेंबर दादर वेस्टला सद्गुरू हॉल पल सेंटर म्हणजे पल बिल्डिंग आहे त्यामध्ये. खरंच संमोहनाने आणि खरंच खूप चांगले पद्धतीचे सकारात्मक आपल्याकडे विचार येतात आणि अर्थात खूप एक चांगलं जीवन आपलं सुरळीत होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर संजय आणि सचिन सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.